दिनांक 14 डिसेंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटूभाऊ मुंदे हे सुद्धा मोर्चामध्ये होते. या मोर्चामध्ये कृषी अधिकाऱ्यांचे हात बांधले होते. याच्या आधी कृषी अधिकारी कार्यालयामध्ये पहिले लेखी तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली नव्हती. आमची मागणी एवढीच होती की 25% पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झाली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पण त्यांना 25% रक्कम मिळाली नाही आणि जे वंचित राहिले शेतकरी त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही हा मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये कृषी अधिकारी सावळे यांच्याकडून लेखी लिहून घेतलं आणि 10 ते 12 दिवसांमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करू आणि ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू असा लेखी आश्वासन दिले असे स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा आम्हाला ताब्यात घेण्याकरिता आले होते, परंतु काही ऍक्शन न घेता त्यांनी कृषी अधिकाऱ्याला जाब विचारून यांची रक्कम किती दिवसांमध्ये जमा होईल एवढी लेखी आश्वासन कृषी अधिकाऱ्याला लिहून द्यायला सांगितलं आणि आम्ही त्या कृषी अधिकाऱ्याला सोडून दिलं. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होईल. या मोर्चामध्ये छोटू मुंदे, ॲडव्होकेट चेतन कपिले, प्रशांत पडघान, तेजस मुंदे, शेख सुलतान आणि सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.